नमस्कार, रसस्वादमध्ये आपलं स्वागत आहे. दुधी भोपळा हा भरपूर लोकांना आवडत नाही, तर त्यामुळे आज आपण दुधी भोपळ्यापासून एक इंटरेस्टिंग रेसिपी करणार आहोत, म्हणजेच दुधी भोपळ्याचा राईस. हा कारण जेवढा सोपा आहे तेवढाच टेस्टी पण लागतो आणि लहानपासून मोठ्या माणसांपर्यंत सर्वांना आवडण्यासारखा पण आहे. तर त्यासाठी लागणारे साहित्य बघून घेऊया. साधे सात लसणी किसलेले, अर्धा कांदा बारीक चिरलेला, 8 ते 10 काळी मिरी, 5 लवंग, अर्धा इंच आलं किसलेलं, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेले, 10 ते 12 कढीपत्ते आणि कोथिंबीर, 1 छोटा दुधी भोपळा किसलेला, 1 वाटी शिजलेला भात, 1 चमचा तेल, 1 छोटा चमचा जिरं, काळी मिरी, लवंग, लसूण, आलं व्यवस्थित सॉटे करून घेऊया. हिरवी मिरची, कढीपत्ता, कांदा, कोथिंबीर, मीठ, कांदा थोडा फ्राय करून घेऊया. आता कांदा 3 मिनिटं सॉटे करून घेतलेला आहे. दुधी घालून घेऊया, परतून घेऊया. आपल्याला इथे शिजवून घ्यायचं आहे. दुधी भोपळा 7 ते 8 मिनिटं आपण मीडियम फ्लेमवर परतून घेतलंय. आता राईस घालून घेऊया, कोथिंबीर, मीठ. कोथिंबीर असा आपण भरपूर वापर केला आहे, ते सगळं व्यवस्थित परतून घेऊया. गॅस स्लो केलाय, आता स्लो गॅसवरच आता हे परतून घ्यायचं आहे. राईस घातल्यावर सर्व साहित्य आपण 4 ते 5 मिनिटं स्लो ते मीडियम गॅसवर परतून घेतलेलं आहे आणि आता आपला राईस रेडी आहे. गॅस बंद करून घेऊया. दुधीचा राईस रेडी आहे. हा करायला खूप सोपा आहे आणि आमची खात्री आहे की तुम्हालाही हा राईस नक्की आवडेल. तर तुम्हीही असा राईस करून बघा आणि आम्हाला कळवा कसं होतं ते. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तसंच आपला सबस्क्राईब करा. धन्यवाद.